इच्चलकरंजीत राष्ट्रीय लोक अदालतीत 212 बारा निकाली 2 कोटी चौऱ्याऐंशी लाखाची वसुली इच्चलकरंजी येथील जिल्हा न्यायालयात हातकलंगले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम आर निरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत पार पडली त्यामध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित दोनशे बारा प्रकरणी निकालात करण्यात आली त्यामध्ये दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख सदुसष्ट हजार चारशे एक्याण्णव रुपयांची वसुली करण्यात आली या लोक अदालतीमध्ये ग्रामपंचायत व बँकांची दाखलपूर्व दोन हजार तीनशे ऐंशी व न्यायालयातील ले प्रलंबित दोन हजार एकशे शहात्तर प्रकरणी तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती त्यामधील दाखलपूर्व प्रकरणातील शंभर व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकशे बारा अशी एकूण दोनशे बारा प्रकरणी निकाली काढण्यात आली लोक अदालतीसाठी एकूण सहा पॅनल ठेवण्यात आले होते त्यामध्ये जिल्हा न्यायाधीश एम आर निर्लेकर दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एच ए वाणी सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बी टी एंगडे तिसरे सहदिवाणी न्यायाधीश स्तर एम एम चौधरी चौथे सह दिवानी न्यायाधीश स्तर एस डी वानखेडे पाचवे सहदिवाणी न्यायाधीश स्तर एस एस पेडणेकर यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिलं तर पॅनेल सदस्य म्हणून विधीज्ञ सुधीर मस्के मेघा शास्त्री मंजुनाथ भाट रोहन मराठे नितीन परीट अनुराग कुलकर्णी यांनी काम पाहिलं लोक अदालत यशस्वी करण्यासाठी हातकरंगले तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष एम आर निर्लेकर इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवराज चुडमुंगे तसेच सर्व सदस्य न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार यांचं सहकार्य लाभलं सुभाष भस्मी इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा